तर चला शेवटचा व्हिडिओ आपला कोथलीगडाचा निरोप घेऊया कोथलीगडाचा. चला आता आपण कोथलीगडाचा निरोप घेतोय, परतीचा प्रवास चालू करतोय. दिसतंय तसं नसतंय, चांगलं पण असतंय आणि एक कठीण पण असतंय आणि भयानक पण असतंय. ट्रेक करताना तेवढीच हे बघा किती गुफेतून बघा हे फसवण्यासाठी शत्रूला चकमा देण्यासाठी या पायऱ्या बनवल्यात. बघा किती धोकादायक आहेत, किती खतरनाक. बघा मेन पायरी इथं आहे, ही इथं गेले ना ते बघा ही मेन पायरी आहे, परंतु शत्रूला चकमा देण्यासाठी ही पायरी बघा पुढं एंड मेन पायरी. It's a burden that you never really understood. But Caroline, I'm doing fine. It's the others. इतना आपण आता हे बघा ही जी जागा आहे, वरतून आपण परतीचा प्रवास चालू केला तर इथून आता आपण खाली आलोय पूर्ण असं असेल तर आपण इकडे जाणार आहोत. बघा इथनं खाली तर नक्कीच कोथलीगडाला भेट द्या. खूप सुंदर दृश्य आहेत, खूप चांगलं कोरीव बांधकाम पण आहे पूर्वीच्या काळाचं. तर चला हॅलो ह्या रस्त्याने आता आपण जाऊया जो दुसरा दरवाजा बघितला त्या रस्त्याने खाली. तर निरोप घेतोय कोथलीगडाचा. चला परतीचा प्रवास सुरू झाला आहे आपला. चला तर आता भैरवनाथाचं पण दर्शन घेतलं परतीचा प्रवास करताना. आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरच दरवाजा आहे, तिथनं आपण परतीचा प्रवेश चालू करतोय. छोटे छोटे पाण्याचे स्त्रोत, फिल्टर पाणी पूर्ण. तर आपण आता ह्या दरवाज्याने परतीचा प्रवास चालू करतोय.
चढलो आपण तोफेच्या दरवाज्याने, पण आता उतरतो इकडनं। हे बघा, तुम्हाला हे दिसतच असेल तर इथे दरवाज्याचे ज्या कड्या असतात ना, मेन दरवाज्याच्या चौकटीच्या कड्या, हे बघा, हे दरवाज्याच्या कड्यांचे होल आहेत। इथं दरवाजा फसवत असत। इथे पण आहे, हे बघा, तिथं पाण्याचं कॉक ठेवलंय। असो, चला हा देखील खूप सुंदर असा दरवाजा आहे। भैरवनाथाच्या मंदिराच्या खालीच समोरच, हे बघा, कोथलीगडाचा महादरवाजा, पहिला दरवाजा। परतीच्या प्रवासामध्ये त्याचा एक तास आपण निरोप घेऊया। हे बघा महादरवाजा कोथलीगडाचा। त्याचा देखील आता आपण निरोप घेऊया। भरभरून इतिहास सांभाळून ठेवला आहे कोथलीगडाच्या गडाने। नक्कीच बघायला या, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि कमेंट करा। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय आदिवासी।